नमस्कार, प्रबोधनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत नवी मुंबई शहराला लागून असलेलं एक छोटंसं गाव शिवकर गावामध्ये. हे आहे शिवकर ग्रामपंचायत कार्यालय. ही ग्रामपंचायत जी आहे ही कमी उत्पन्न असलेली ही ग्रामपंचायत आहे. परंतु असंही असलं तरी या ग्रामपतीचा कारभार पाहता एक वैशिष्ट्यपूर्ण काम या ग्रामीण भागामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. कमी उत्पन्न असलेली ही ग्रामपंचायत तरीसुद्धा या ग्रामपंचायतीच्या कार्याचा विचार केला तर या गावामध्ये 400 ते 450 घरं आहे. त्या गावामध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण गाव आहे. हे एक वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये एखादी शासकीय योजना असेल तर ती योजना तुरंत लोकांना पोहोचली पाहिजे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथे जे सरपंच आहे अनिल ढोळे यांच्या संकल्पनेतून जी साकार झालेली जी योजना आहे त्याच्या माध्यमातून साऊंडच्या माध्यमातून स्पीकरच्या माध्यमातून ती योजना अनाऊन्स केली जाते जेणेकरून ती योजना लोकांना सामान्य नागरिकाला तात्काळ समजली जाते. हे वैशिष्ट्य आहे. अजूनही या गावामध्ये अनेक योजना त्यांनी कशा पद्धतीने राबवलेल्या आहेत, कशा पद्धतीने पुढील योजना त्या राबवणारे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला लागूनच शिवकर हे गाव आहे. हे शिवकर गावातील तलाव आहे. या तलावामुळे शिवकर गावाच्या सौंदर्यात अजून भर पडत आहे. ही आहे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. परंतु भविष्यामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा उभारण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. एक मोठे संकुल उभारण्याचा ग्रामस्थांचा इरादा आहे. संपूर्ण गावामध्ये CCTV यंत्रणा उभारण्यात आली आहे. विसर्जन घाट सुशोभित करण्यात आला आहे. गावामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. परंतु काही ठिकाणी अजूनही रस्ते तयार करण्याचं काम बाकी आहे. रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. परंतु सरपंच अनिल ढवळे यांचं म्हणणं असं आहे की भविष्यामध्ये गावातील रस्ते असे होतील की पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातील एवढे रस्ते चांगले नसतील तेवढे रस्ते ह्या शिवकर ग्रामपंचायतीच्या भागामध्ये असतील. शिवकर गावातील ही स्मशानभूमी. गावाला पाणी पुरवठा करणारी ही पाण्याची टाकी. ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले सुंदर असे हे मंदिर. शिवकर गावातील बौद्ध बांधवांचे सुंदर असलेले हे विहार. हे आहे रामा पाटील चौक. या ठिकाणी ग्रामपंचायतीने नकाशा बसवलेला आहे. त्या नकाशामुळे येणाऱ्या माणसाला माहिती मिळण्यास सोपं होतं. शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे गावाबद्दल माहिती देताना, या फुटेजमध्ये गावात उभारलेली जी CCTV यंत्रणा आहे त्या यंत्रणेबद्दल ते माहिती देत आहेत. तसेच गावामध्ये सिमेंट काँक्रीटीकरण आणि इतर विकास कामांबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती दिली. ग्रामपंचायतीचा जो आपण आता पाहिला हा अभियान आहे 1967 पासून 77 जे सरपंच उपसरपंच आणि त्यांच्याच बरोबर जो कमिटी मेंबर आहे हा हे तुम्हाला कुठं बघायला भेटणार अगोदर महाराष्ट्रात तुम्ही ट्रेनिंग आता नाही बघायला भेटणार फक्त ते शिवकरलाच तुम्हाला भेटणार. कारण कसं आहे जी माझ्या जो रेकॉर्ड आहे आतापर्यंत त्याच्यात आता पहिल्या बॉडी थोडीस मला अडचण आली होती कोण कोण नक्की असायला पाहिजे मेंबर्स. यमुनाबाई कानू पाटील जे आहे सदस्य ते आतापर्यंत जिवंत आहे त्यांनी माहिती दिली. एक आमचा राहिलेला आहे 6 आणि 7 नंबरचा सदस्य जो कोण होता महिला असायला पाहिजे ती सदस्य लिहिलेली आम्ही ती राहिलेली आहे. तिचं नाव आम्हाला
साधारणतः दिवशी तुम्ही एक पाहिली असेल तुर्भ्या गावातली जी काही सात लोकांची त्यावेळेस 67 ची बॉडी पेपरात छापून आली होती, व्हॉट्सअपवर फिरत होती. तसंच जो काम आहे आता तुर्भ्यात महापालिका झाली, शिवकरला ग्रामपंचायतीत पण आपल्याकडे रेकॉर्ड आहे आणि आपल्या पूर्वजांचा रेकॉर्ड आपण जोपासणं आपला काम आहे. हा मुख्य उद्दिष्ट तो आहे ग्रामपंचायत. त्याचबरोबर हा जो एक उपक्रम आहे आमचा, आपण पाहिला असाल आपल्या गावात एंट्री करत असताना तो रामाचाऊ स्वर्गीय रामाचाऊ चौक आहे पाटलांच्या नावाने, त्या चौकात देखील हाच नकाशे आहे. म्हणजे तुमचं याच्यावरती रस्ते, घर, तुमच्या नावाचा घर, हे सगळं तुम्हाला या नकाशात दिसेल. तर तुमची आता यात तलाव आहे, पाण्याची टँक आहे, मंदिर आहे, हे नकाशा पाहिल्यानंतर तो तुमच्या लगेच नजर समोर येतो. आणि हे मुद्दा आम्ही रिसेप्शन रूम मध्ये ठेवलेलं आहे, कारण ज्यावेळेस आमची मासिक सभा असते किंवा फक्त फाईल मध्ये लोकांचे प्रदर्शन केलेलं आपण देतो. एखादा काही व्यक्ती आली तर मग काय पाहणार, तर हा नकाशा जरी आमच्या काही मीटिंग असतात आतमध्ये काही महत्वाचे कामाचं नियोजन असतो त्यावेळेस बाहेरचा जो पाहुणा येतो तो या ग्रामस्थ येतो या ठिकाणी पाहतो, त्यावेळेस त्याला हे दिसतंय माझं घर, माझ्या घराजवळची जागा नक्की माझी आहे का, ते ह्या नकाशामार्फत बऱ्याचशा गोष्टी फायदा झाला. त्याचबरोबर आता हा सभागृह बनवलेला आपण, सभागृह जे रामाचाऊ पाटलांच्या नावाने बनवलेले, चांगली व्यक्ती होती, सोज्वल व्यक्ती होती, 27-27 एकर जमीन त्यांच्या गावाची नावावर होती. त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांच्या मुलांनी म्हणजे 3 पिढ्या त्यांच्या नावावरती जमीन चाया माधू जे आहेत त्यांचे चाया किंवा वडील जोमा होते, जोमांच्या नवीन जोमांच्या नंतर चाये आले, चायाच्या नंतर राम आले, आता रामाच्या नंतर मुलं लागणार होती तर मुलांकडून हस्तांतर झाले, त्याची त्रस झालेली आहे. आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजा आहे त्या राजाचा आदर्श आहे, राजाची गुरु संत तुकोबार आहे त्यांच्याप्रमाणे हा दरबारामध्ये आपला स्वच्छ कारभार. आणि हा जो आपण जो साऊंड आहे ते आपण पाहिला असाल, चार ठिकाणी तुम्हाला सवाई दिसली असेल, ते इथून जर एखादा चेअर असेल, आदेश शासनाचा आदेश पारित झाले असेल, एखादी योजना असेल, महिलांसाठी उपक्रम असेल, ते पूर्ण गावात ऐकायला कसे जातील ही संकल्पना आम्ही माझ्या सहकार्याने आम्ही अंमलात आणलेली आहे. आणि हे देखील तुम्हाला सांगतो दवंडी होती, हो हो, तुम्ही आता आधुनिक टच दिलेला आहे. हो हो, आता तुम्हाला दवंडीची माणसं नाही आपल्याकडे, पूर्वी ताट घेऊन असेल, ढोल घेऊन असेल, ते आपल्याला दिसत होते, पण आता ती नाही आहेत. लाज वाटायला लागलेली आहे माणसाला जागतिकरणाचा याच्यामुळे, सोशल मीडिया आले. परंतु आम्ही न लाजताना आम्ही अनाउन्समेंट करतोय, माझे ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामसेवक असेल किंवा मी स्वतः असेल, कोणती योजना आम्ही ह्या मायक्रोफोनद्वारे लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि झटपट. आता तुम्हाला सांगतो मी आल्यानंतर इथं लगेच लोक जमा झाले, त्याला कारण याच माहितीच कारण. आपण आहोत शिवकर गावात आणि या ठिकाणी शिवकर ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये आम्ही सर्वजण बसलेलो आहोत. माझ्यासोबत ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ढवळे, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ असे सर्व या ठिकाणी बसलेलो आहोत. ग्रामपंचायत कमिटी जरी असली तरी कमिटीच्या बरोबर संपूर्ण गाव एकत्र येऊन या गावाचा गाडा ते हाकत आहेत. फक्त सरपंच, उपसरपंच किंवा सदस्यांनीच काम न करता जी काही योजना आहे, जो काही विकासाचं काम आहे, त्यावेळी संपूर्ण गाव एक होतं आणि ती योजना मार्गी लागतं असं या गावाचं वैशिष्ट्य आहे. आणि वैशिष्ट्यपूर्ण कामं या गावामध्ये झालेली आहेत. अल्प उत्पन्न असलेली जरी ही ग्रामपंचायत असली तरी गावामध्ये फेरफटका मारला असता काही ठळक कामे झालेली आपल्याला निदर्शनास येत आहे. नवी मुंबई शहराला लागून असलेलं हे गाव एवढं जरी आधुनिक नसलं तरी शहराला ज्या सुविधा आहेत त्या सुविधा या गावाच्या परिसरात या गावा नागरिकांना मिळत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अल्प उत्पन्न असलेली ही ग्रामपंचायत या गावाचा गाडा सरपंच आणि उपसरपंच त्यांचे सहकारी कशा पद्धतीने हाकतात हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ढवळे साहेब, प्रबोधनमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. ही जी ग्रामपंचायत आहे
आणि तुम्ही आपण आता सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या ग्रामपंचायतीचा गाडा तुम्ही हाकत आहात. या ग्रामपंचायतीच्या आणि गावाचं वैशिष्ट्य काय सांगा तुम्ही कशा पद्धतीने? सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करू. आपण विचारलेल्या प्रश्नाला विश्लेषण करून सांगतो. 17 ऑक्टोबर 2017 रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माझ्या नावाची उद्घोषणा झाली. 27/11/2017 रोजी या ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारत असताना पहिलाच निवड करावा लागली, ती म्हणजे उपसरपंचची. या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच लक्ष्मण तुपे यांची निवड करली. त्याचबरोबर माझे जे सहकारी सदस्य आहेत, सूरज भगत, विष्णू पाटील, ज्योती पाटील, यांचा सातत्याने मला पाठबळ लागत आहे. मुळात म्हणजे ग्रामपंचायत ज्यावेळेस लढली त्यावेळेस सरपंच त्याचबरोबर 4 सदस्यांची निवड झाली. बॉडीतले काही सदस्य विरोधी गटातले लागले, पण ते आम्ही विरोधात म्हणत नाही. कारण ग्रामपंचायत आपल्याला चालवायची असेल तर ह्या सभागृहामध्ये आपल्याला कोणीही विरोध नसला पाहिजे. ग्रामपंचायतीचं माध्यम असं आहे, ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ही लोकांची संस्था, ही शेतकऱ्यांची संस्था आहे, ही तळागाळातल्या माणसाची संस्था आहे. आणि या तळागाळातल्या माणसाला त्याचा राहणीमान उंचावण्याचा जबाबदारी जर कोणाची असेल तर ग्रामपंचायती. मुळात म्हणजे 1967 ग्रामपंचायत शिवकरला अस्तित्वात आली. आपण ग्रामपंचायतीमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी दिसतात, त्यापैकी 67 ते आजपर्यंत एक चार्ट लावलेला आहे. 67 कोण सदस्य होते तर ते देखील आपल्याला या त्या बोर्डवर चार्टवर दिसते. असं काम महाराष्ट्रात नाही कुठं झालेलं. आम्ही महाराष्ट्राशी दावा करतो, महाराष्ट्रामध्ये दावा करतो आम्ही. आमच्या इथं तुम्हाला दुसरा पाहिला एक नकाशा बनवलाय संपूर्ण गावाचा, तो माझ्या टेबलवर देखील आहे. गावाच्या मुख्य चौकात देखील आहे, रामाचाऊ पाटीलजी चौक आहे त्या चौकात देखील आहे, रिसेप्शन हॉलमध्ये आहे. हा नकाशाचा उपयोग आम्हाला सातत्याने ग्रामपंचायतीमध्ये येत असलेल्या लोकांच्या समस्या हा दूर करण्यासाठी होतो. त्याचबरोबर कुठं कुठला रस्ता आहे, कुठं कोणाची जागा आहे, जागेच्या बाबतीत गावामध्ये खूप वाद असतात होतात, परंतु ह्या नकाशाच्या माध्यमातून आम्हाला ते वाद सोडवायला सोपं जातं. अशा पद्धतीची ग्रामपंचायत आम्ही आज गेली 2 वर्षापासून चालवतोय. ग्रामपंचायतीची कामं करत असताना बऱ्याचशा योजना आहेत ग्रामपंचायतीच्या, ते लोकांपर्यंत पोचत नव्हत्या किंबहुना पोचवायच्या कशा काय. तर पोचवण्यासाठी एक आपल्याकडे माध्यम असतो शिपायाचा. आज शिपाई देखील हायटेक झालेले आहेत, शिपायांचेही पगार वाढलेले आहेत, शिपाई देखील खालची कामं करायला तयार नाहीत जे पूर्वी दवंडी देण्याचं काम करत होते. पूर्वी एक शिपाई असायचा, सदस्य बॉडी असायची, कमीपणा वाटायला लागली. आत्ताची परिस्थिती काय आहे, मग त्या पद्धतीने परिस्थितीच्या पद्धतीने आपण बदललो पाहिजे. आम्ही ग्रामपंचायतीवर एक फक्त 26,000 रुपये खर्च केलेले, साहेब तुम्हाला एकीने येणार नाही. ग्रामपंचायत म्हणजे परिस्थिती अशी आहे, ग्रामपंचायतीला निवडून आल्यानंतर सरपंच पैसेवाला बनतोय, सदस्य पैसेवाले बनतात, इथं तडजोड होतोय. परंतु ही शिवकर ग्रामपंचायती वेगळी, इथं तडजोड होत नाही. इथं तडजोड होतं ते विकासाची होतं, गावाच्या भवितव्याची होतोय, गावातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतो, गावातल्या महिलांच्या बाबतीत होतो. महिलांना काय अपेक्षित आहे ग्रामपंचायतीकडून, विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे, तरुणांना काय अपेक्षित आहे, आपला गाव प्रगतीपथावरती कसा राहील. आता जे आपण 2 वर्ष आपण आहात, कशा पद्धतीने नागरी सुविधा तुम्ही उपलब्ध केलेल्या आहेत? आता तुम्ही पाहिलं फिरताना की सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण गावामध्ये चांगलं काम आहे, कसं उभारले? आता सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही पाहिलेच, पूर्ण गावामध्ये गावातली 4 तरुण एकत्र आले. मग त्याच्यात आमचा आता समीर आहे, तुमच्या समोर बसलेला आहे, खूप मेहनत घेतली त्यांनी. माझ्या ग्रामपंचायतीचे सहकारी आहेत, त्यांनीही मेहनत घेतली. ह्या मुख्यालयातून आपण अंडरग्राऊंड केलेला आहे कॅमेरा. आज कॅमेरा ओळखायला कसा यावा, मग त्याच्यात आपण पिवळा कलरचा त्या खांब्याला कलर दिलेला आहे, त्याच्यावरती कॅमेरा आहे. अजून थोडासा आमचा राहिलेला आहे सीसीटीव्ही कॅमेरा, आपण नजर कैदेत होतात हे स्लोगन असतील, वाक्य असतील, ते लिहायचे देखील राहिलेले आहेत. आपण
कॅमेरे लावत असताना हा दृष्टिकोन असा नजरेसमोर ठेवला, ओरेट वायर गेली तर एखादं वाहन वगैरे तिला तोडू शकतो किंवा ओरेटच्या वायरचा वजन होऊन ती खाली येऊ शकतो. आपण पाहता केबलच्या नेटवर्कच्या ज्या लाईन आहे तो ओरेट असल्यामुळे ते लोंबकताना दिसतात. परंतु जे काही सहकारी आहेत माझे, आता त्यांची नावं घ्यायला पाहिजेत, परंतु नावं घ्यायला पण त्यांचं बंधन आहे. आमचं काम ग्रामस्थांचं, आता सुरेश दादा असतील, ही मंडळी जी आहे. आता तुम्हाला परिस्थिती सांगतो, तुम्ही आल्यानंतर आपण येत्या वेळेस आलो तर आपण दोन लोक आलो होतो इथं, परंतु ज्या वेळेस हा दरवाजा दिसतोय उघडा त्यावेळेस गावातले 20-25 युवक इथं सातत्याने येत असताना दिसतात. ग्रामपंचायतीची ओढ लागलेली, जी ग्रामपंचायत गावाच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू बिंदू प्रफुल्लित असला पाहिजे. परंतु आज जर पाहिला इतर गावांच्या तुलनेत जर पाहिला, मी इतरांना दोष देणार नाही, परंतु प्रत्येकाने गावातल्या ग्रामपंचायतीला एक अभिमानाचा दर्जा दिला पाहिजे. आपला केंद्रबिंदू आपली आहे, इथं आपला जीव ओतला पाहिजे साहेब. मुळात म्हणजे आता ही सिस्टम बघितली तुम्ही, ही आमची बैठक व्यवस्था बघितली, ही स्वतः आम्ही बनवलेली. ज्या दिवशी आम्ही 17 ऑक्टोबरला आमच्या नावाची उद्घोषणा झाली, 18 ऑक्टोबरला आम्ही सगळं मंडळी इथं आलो. एक पूर्वी इथं एक भिंत होती, छोटीशी कॅबिन होती सरपंचाला बसायला, रिसेप्शनला खूप मोठा हॉल होता, पण रिसेप्शनला मोठ्या हॉलची गरज नाही, रिसेप्शन छोटा असला. डिजिटल सिस्टम, ही डिजिटल सिस्टम आहे, ती लोकसहभागातून झालेली आहे, तसेच कॅमेरे देखील लोकसहभागातून झालेले आहेत. आम्ही काय करतो साहेब, परिस्थिती अशी आहे का, ज्या वेळेस आमच्याकडे एखादी एक्स व्यक्ती डेव्हलपमेंटसाठी येतोय, छोटासा प्लॉट घेतलेला आहे गावात, आणि तो प्लॉट जर डेव्हलप करायचा असेल त्याला, मग त्यांच्याकडून आम्ही पैसे घेत नाही, जे इतर ठिकाणी आपल्याला इतर ठिकाणी ते होतोय. आम्ही काय करतो, आपल्या गावाला काय पाहिजे, आमच्या तरुणांचा विचार, येणारा पैसा एखाद्या माणसाच्या विकासाच्या कामासाठी लागला, हो, तरुणांचा विचार घेऊन, तरुणांना आता ही संकल्पना होती, अरुण कांबळे आमचे कार्यकर्ते गावातले, त्यांनी असं सांगितलं होतं का, ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला PPT दाखवता आली पाहिजे. तर मग आपण जरी सरपंच नसाल, परंतु एखादी एक्स व्यक्ती आली तर ग्रामपंचायतीचा डाटा ऑपरेटर असेल, सिपाही असेल किंवा ग्रामसेवक असेल, तर त्यांना इथं बसून पेनड्राईव्ह लावला, ऑन केला, ते PPT आपल्या समोर येऊ शकतो. आता मग रस्ते, गटारी आणि पाण्याची व्यवस्था कशी आहे? पाण्याची व्यवस्था 2007ला खऱ्या अर्थाने माझी मिसेस ग्रामपंचायतीची सदस्य, 2007च्या अगोदरचा काळ आम्ही सातत्याने आमचा पराजय होतो. 2007ला आम्ही या ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये एंट्री केली, एंट्री केल्यानंतर मोठी समस्या होती ती म्हणजे पाण्याची. महिलेला अंडा घेऊन पाण्याला जायला लागत होता, आणि विहिरीतून आताची परिस्थिती वाईट आहे, बोरिंगचा पाणी मळ्यावरच्या शेतावरच्या विहिरीत जावायला लागत होता. आमदार विवेकानंद पाटील साहेब 2002च्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये जाहीर सभा घेतली होती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या, त्यावेळेस त्यांनी म्हणून दाखवलं होतं का, शिवकरकरांनो तुम्हाला मी विनंती करण्यासाठी आलेलो आहे, तुमच्या गावात जी काय अद्ययावत विकासाची कामं रखडलेली आहेत ग्रामपंचायत फक्त माझ्याकडे द्या, पूर्णचे पूर्ण कामं करून दिल्याशिवाय मी राहणार नाही. आमचे कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्ट ढवळे त्यांच्यामुळेच मी या प्रवाहात आलो. आता इथं पक्ष म्हणणं चुकीचं ठरेल, कारण ज्या माध्यमात ज्या इमारतीत बसलेले इथं पक्ष मी काढत नाही, हा पक्ष काढतो, राजकारणाचा विषय असेल तर आपण इमारतीच्या बाहेर गेल्यानंतर काढतो, पण त्यांच्यामुळं मी कोणत्या पक्षाचं नसायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काम त्यांनी केलं पाहिजे. मुळात म्हणजे मी त्यांच्यामुळं मी म्हणजे राजकीय प्रवास माझा सुरुवात झाली. त्यांचे बाबा उपसरपंच होते, आता तुम्हाला इकडं एक ओळवून दाखवतो मी, 67ला उपसरपंच आणि सरपंच जे असलेले, ही एक अनोखी संकल्पना आहे सर, हो पहिली जोडी, पण तुम्ही तुमच्या नाही नाही कोण नाही केलं आणि कोण करण्याचं, आज दुसऱ्याला मोठा करण्याचं काम काही कोण करत नाही, मीच मोठा म्हणून सांगण्याची प्रथा आहे आपल्या इथं. परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर, बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याबरोबर दुसरेही मोठे आहेत, कारण दुसरे जर मोठे झाले तर आपणही मोठे होऊ त्यांच्याबरोबर. शिवकर हे जे गाव आहे हे
नवी शहराला लागून आहे, तो आधुनिक शहर म्हणून पाहिलं जातं। मग शिवकर गाव गावाचं गावपण कसं जपतं काय थोडं सांगा। शिवकर गावात परिस्थिती अशी की 1938 गाव जळून बेचिराख झाला होता। 1941 त्यावेळेच्या इंग्रज सरकार असेल कलेक्टर असेल त्यांनी प्लॉटिंग केलेली। आता जो सुसज्ज गाव दिसतो तुम्ही त्या गावात कुठेही अडचण नाही, 30 फुटाचे रस्ते आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे गाव जगण्याचा जो प्रश्न आहे, गावकरी जगण्याचा प्रश्न आहे, कष्टकरी वर्ग आहे आमचा, पूर्ण शेतीवरती अवलंबून आहे। आमच्या इथं 12 महिने भाजीपाला पिकवला जातो आणि पनवेल तालुक्यामध्ये एक नंबर भाजीपाला पिकवणाऱ्या गावाची जर कुठली नाव असेल चर्चेत तर शिवकरचं। आम्ही जर ठरवलं शिवकरकरांनी आज भाजीपालाच जर मार्केटला गेलो नाही तर आमच्यामुळं गर्दी कमी होते, ही परिस्थिती आहे। उद्याही जरी तुम्ही मार्केटमध्ये जर गेले का बा आज गर्दी का कमी, तर तुम्हाला ते जाणवल की शिवकरचे लोक आले नसते। पूर्ण जीवन जो आहे इथला तो कष्टकरी वर्गावरती अवलंबून आहे आणि टोटल 12 महिने भाजीपाला। आजही तुम्ही जर फिरले शेतात तर तुम्हाला भाजीपाला दिसेल। कृषी करणारी मंडळी आहे आमच्या इथं आणि शहर जरी जवळ असला तरी शेती इथल्या स्थानिकांनी आमच्या रक्तातच आहे शेती साहेब, कारण बहुतांश अजून परत आमच्या लोकांनी कोणी शेती विकण्याचं धाडस केलेलं नाही। कारण शेती ही मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, नंतर कुलकायदा आठवण्यासाठी नारायण नागू पाटील आले, बाबासाहेबांनी केस लढली, हे तर तुम्हाला तर माहितीच आहे। बाबासाहेबांनी केस लढल्यानंतर आम्हाला ज्या जमिनी मिळाल्या म्हणजे आम्ही एका आता विकाव्या, तर आमच्या जमिनी आहेत ते पूर्वजांनी आम्हाला दिलेल्या आहेत। आधुनिककरण आम्ही अजून करू पाहतो। कालच्याच दिवशी आम्ही चंदनाची 2000 रोपं आणलेली आहेत, कर्नाटकवरून रोपं आणली आणि ती रोपं शेतकऱ्यांना दिली। शेती विकायला थांबा तुम्ही, चंदनामुळं खूप फायदे आहेत सर। एक प्रश्न पडे की येईन मी तुमच्या, आता सध्या गावामध्ये फिरता शाळा आहे, भविष्यामध्ये इंग्रजी माध्यमाची फार गरज आहे कारण पालक त्याकडे आकर्षित होत आहे इंग्रजी भाषेकडे, तर काय योजना आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने इंटरनॅशनल स्कूलची संकल्पना आणली। महाराष्ट्रामध्ये 85 इंटरनॅशनल स्कूल आता चालू आहेत। रायगड जिल्ह्यातली पहिली इंटरनॅशनल स्कूल करण्याचा माझा मनोदय आहे आणि ती जिल्हा परिषदेच्याला आपण करायला पाहतोय। आजच आमची ग्रामसभा होती, ग्रामसभेची सुरुवात आम्ही बालक सभेतून सुरुवात केली। म्हणजे शाळेतल्या मुलांशी आम्ही संपर्क साधला, शाळेतल्या मुलांना ही बातमी देखील दिली। येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र राज्य सरकार लिंक प्रसिद्ध करेल आणि ती लिंक प्रसिद्ध झाल्या आम्ही इंटरनॅशनल स्कूल करण्याचा आमचा मनोदय। त्याचबरोबर आम्ही ह्या जिल्हा परिषद शाळेकडे जास्त प्रमाणात पालकांचं लक्ष वेधलं जाईल कसा, त्यासाठी आम्ही मोफत कराटा प्रशिक्षण देखील ठेवलेलं आहे। शाळेमध्ये जे आज ग्रामपंचायतीमध्ये प्रोजेक्टर पाहता तेच शाळेमध्ये देखील प्रोजेक्टर तुम्हाला, तर शाळेमध्ये याच्याहीपेक्षा वेगळा प्रोजेक्टर मिळेल तुम्हाला, स्क्रीन टच प्रोजेक्टर आहे। सोप्पं पद्धतीचं आम्ही शिक्षण करायला मागतो आहे। गावातली मुलं जास्तीत जास्त उच्च शिक्षित कशी होतील याच्याकडे आमचा आधुनिक शिक्षणाकडे कळ आहे। आता आपण शिक्षणाकडे फार मोठ्या आशेने पाहत आहे की चांगलं शिक्षण या भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल। चंदन शेती आपला एक उपक्रम आहे, आपली एक संकल्पना आहे, त्याबाबत काय सांगाल? चंदन शेतीचा विचार असा आला मध्यंतरच्या काळामध्ये सरपंच परिषदेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी साधारणतः एक सरपंचांचं मानधन वाढलं पाहिजे। ज्यावेळेस महाराष्ट्रातले सरपंच सर्व एकत्र आले, साधारणतः 50 सरपंच आम्ही एकत्र आलो, अखिल भारतीय सरपंच परिषद ही महाराष्ट्र राज्य लेवलला काम करतो आहे। ह्या महाराष्ट्र राज्य लेवलला काम करत असताना आम्ही त्याच्यात अटॅचमेंट आमची वाढवली। ज्यावेळेस मंत्रालयामध्ये बसले असता साधारणतः राज्य संघटक कैलासजी गोरे यांनी सहज विचारलं का सरपंच तुमच्याकडं कोणती पिकं घेतली जातात, तर त्यांना सांगितलं रुटीनप्रमाणे, मग आत्ता तांदळाचं पीक चालू आहे, भाजीपाले आहेत, मिरची आहे, जी युनियन पिकं आहेत आम्ही सातत्याने घेतो आहे ती सांगितली। म्हणजे तुम्ही चंदन शेतीकडे का वळत नाही, मग चंदन शेतीचे फायदे काय? चंदन शेतीचे फायदे ऐकल्यानंतर थोडासा विश्वास
त्यांच्यावरचा माझा वाढला. वाढल्यानंतर यूट्यूबला सर्च केलं, यूट्यूबला सर्च केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या माहिती मिळवली, जालना जिल्ह्यामधील एका शेतकऱ्यांनी संघर्ष करून चंदनाची शेती करायला पाहिजे अशी त्यांची एक यूट्यूबला बातमी फिरतोय. तर त्या चंदनाच्या शेतीने चंदनाच्या झाडं लागल्याने फायदा काय, तर 8,500 ते 35,000 रुपये के जी पर्यंत चंदनाचा गर विकला जातो साहेब. असं ऐकल्यानंतर असं वाटलं अरे बाबा उद्याच केली पाहिजे आपण. आणि साधारणतः 10 वर्षांनी हा चंदनाचा झाड आपल्याला पैसे देण्याच्या तयारीला लागतोय. 40 लाखापर्यंत हो, फॉरेस्टच्या गॅजेटमध्ये जसं लिहिलेलं आहे 35 वर्षाचं झाड गुजरातमध्ये आढळलं आणि त्याची किंमत झाली 35 लाखावरती गेलं. काल कैलासजी गोरे राज्य संघटक होते, त्यांनी सांगितलं तसं गॅजेटमध्ये देखील. पण या भागामध्ये तसं वातावरण आहे कोकण असा एक प्रांत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं राजधानी केली, इथं राज्य केलं नाही, कोकणाची निवड केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडची देखील निवड केली आपल्याला माहिती आहे, परंतु राजगड नंतर रायगडाची निवड केली. कारण कोकण जो प्रांत आहे तिथं काही लावलं त्या जमीन सुपीक आहे, त्याच्या उलट चंदन काय, तर चंदनाच्या वेगळ्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलीही जरी वनस्पती असतील, कुठलीही झाडं लावली तरीही ती जाते. कारण इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची स्टडी केलेली, जागतिक राजांनी स्टडी केलेली, ज्या आदर्श जग आज घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांची स्टडी, त्यांची स्टडी काय फेल जाणार नाही. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा आदर्श घेत हा काम करायला मागतोय. आणि ते सक्सेस होईल असं होणार ना, होणार ना, होणार ना. आता आपला जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाला धरून पुढच्या योजना काय असतील आणि भविष्यामध्ये असो किंवा नसो सत्तेमध्ये किंवा सरपंच म्हणून त्या योजना आपण पार पाडणार आहात, कोणत्या भविष्यातल्या योजना असतील? माझ्याकडं आणि माझ्या सहकाऱ्यांकडं नेहमी वेगवेगळ्या योजना असतात. आम्ही कोणाची कॉपी करत नाही, मुलात म्हणजे बाबासाहेबांनी कधी कोणाची कॉपी नाही केली, छत्रपती शिवाजी राजांनी कधी कोणाची कॉपी नाही. आमच्या आदर्श दैवत आणि ही सगळी जी मंडळी आहे त्यांचा आदर्श घेतला, त्याच्याबद्दल कॉपी न करताना आपली स्टडी आपण होमवर्क केला पाहिजे. आपला होमवर्क इतरांनी घ्यावा, आपण त्यांना सांगावा एवढेही मोठे नाही आपण हो, परंतु आपला जो काम आहे तो आपण केला पाहिजे. आज माझ्या मनात एक कल्पना आली, मध्यंतर एक इथं डेमो केला मी, माझे काही कार्यकर्ते होते, कंगन वॉटर एक आधुनिक संकल्पना. आणि 42 वर्ष जपानची टेक्नॉलॉजी आहे आणि 6,500 डॉक्टरांनी रिसर्च केलेलं आहे जागतिक लेवलच्या केंगन वॉटर. आता केंगन वॉटर म्हणजे काय आणि तो पाणी कोण पितोय, आता तो पाणी पिणारी आज जी आपल्याला धनवान जी लोक आहेत, उदाहरणार्थ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, हे आपण 4-4 सभा घेत असताना बघतो आधी तास तास बोलतात, मग यांच्याकडे एनर्जी कुठून आली? तर पाणी तुम्हाला एनर्जी देतो साहेब, आणि अन्न जर जास्त प्रमाणात खाल्लं तर तुमची एनर्जी लॉस होतो साहेब, बरोबर आहे? तर तुम्हाला पाणी जास्त प्रमाणात एनर्जी देतो, आणि जर तुम्ही पाणी जर चांगला पिला, आता केंगन वॉटर जो आहे तो हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये झऱ्यातून पडणारा पाणी हा केंगन वॉटरमध्ये रूपांतर होतो, परंतु हिमालयाच्या पर्वतरांगात कोण जाणार आहे पाणी प्यायला? आज ती परिस्थिती नाही. आज जर आपण आदिवासी पाड्यातली जर माणसं पाहिली फॉर एक्झाम्पल, तर त्यांना कॅन्सर नाही आहे, त्यांना ब्लड प्रेशर नाही आहे, त्यांना हायटेक पण डायबिटीस नाही, डायबिटीस नाही आहे. आपण पाहतो की नाही, सहज धावत धावत ती डोंगरावर चढतात, धावत धावत ती उतरतात, आपल्याला चढता येत नाही, आपल्याला उतरत नाही अशी परिस्थिती. त्याचं कारण काय साहेब? ते नॅचरल पाणी पितात. आपण काय करतो? आपण मिनरल पाणी पितो आणि त्याच्यातले मिनरल निघालेले असतात, आरोयुक्त पाणी पितो, केमिकलयुक्त पाणी पितो, आणि या सगळा परिणाम जो आहे आपल्यावरती तो पाण्याचा आहे. माझ्या शिवकरच्या ग्रामस्थांचा आरोग्य निरोगी राहण्यासाठी मी केंगन वॉटरची संकल्पना पुढे आणतोय. जो काय खर्च असेल तो ग्रामपंचायत करण्यास तयार आहे. ग्रामपंचायतीकडे जर पैसे नसतील तर इतर कुठत्याही ना कोणत्या लोकसहभागाच्या माध्यमातून केंगन वॉटर आम्ही करणार आहोत. प्रत्येकाच्या घरात 10 लिटर रोजचा पाणी पिण्यासाठी कसा जाईल हा आमचा प्रयत्न असणार आहे.
बारीक सारीक गोष्टीला लोकांना डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही. निरोगी आरोग्य राहण्यासाठी आज 6,500 जागतिक लेवलच्या डॉक्टर्स लोकांनी रिसर्च केलेलं आहे. त्यांचा आपण काहीतरी घेतला पाहिजे, त्यांचा आपण योजना ती योजना अंमलात आणण्याचा आपला पुढच्या वेळेसचे आदर्श काही दिवसातच आपण ते आणण्याचा प्रयत्न आहे. कारण शिवकर म्हणलं तर वेगवेगळ्या योजना आणि गेली 2 वर्षापासून मी माझे सहकारी आणि माझे पाठबळ असणारे माझा ग्रामस्थ वर्ग पूर्ण आणि पूर्ण ग्रामपंचायत आपली ही आपली ग्रामपंचायत ही माझी नाही, आपली ग्रामपंचायत, आपली सगळ्यांची ग्रामपंचायत. मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस माझ्या मुखातून काही वाक्यरचना झाली, माझ्या गावात जेवढे मतदारांनी मतदान केलेलं आहे तेवढे मतदार या ग्रामपंचायतीचा सहभाग नसून प्रत्येक मतदार सरपंच आहे असा ज्यावेळेस तुम्ही समजाल त्यावेळेस विकासाची गंगा शिवकरमधून व्हायला सुरुवात होईल. आणि ते अधिकार आपण ग्रामस्थांना दिलेले आहेत, फक्त आपल्याकडे सहीचा अधिकार आहे. आपल्याकडे जो सहीचा अधिकार आहे तो घटनेने आपल्याला दिलेला आहे, तो इतरांना आपण देऊ शकत नाही. तो सहीचा अधिकार आपल्याकडे आहे. आपले कार्यकर्त्यांनी असतील, गावातल्या ग्रामस्थांनी असतील, मध्यंतर आपण सेंद्रिय शेती केली साहेब, साधारणतः 20 एकर सेंद्रिय शेती केली, 21 शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती योजनेमध्ये भाग घेतला. चांगलं काहीतरी खायला मिळालं पाहिजे साहेब. आता कँगन वॉटर आपण करणार आहोत, त्याच्याबरोबर रसायन शेती असेल, इंधन असेल, हा रसायनमुक्त. आता रसायनमुक्त शेती करणारे हे सगळे शेतकरी आहेत, त्यांनी ही शेती केली रसायनमुक्त. आणि आता रसायनमुक्त जर आमच्या गावातली खायला लागली तर शिवकरकडं पाण्याचा दृष्टिकोन बदला. आमचा जो गाव आहे साहेब, आम्हाला येते आमच्या या सत्ता मिळालेली आहे, आम्हाला घटनेच्या अधिकाराने आम्हाला जी सत्ता संपन्न झालेली आमच्याकडं, त्या सत्तेच्या माध्यमातून ग्रामस्थांना जे काय देता येईल आणि आमचा गाव हा भारताच्या नकाशावरती पहिल्या क्रमांकाचा कसा असेल हा आमचा दृष्टिकोन आहे. आपल्यासोबत विष्णू पाटील हे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांचं मत काय आहे, काय सांगा. प्रथम मला राजकारणात इंटरेस्टच नव्हतं, राजकारणात म्हणजे बिलकुल इंटरेस्ट नव्हतं, पण या गावाच्या हितासाठी, गावाच्या हितासाठी मला सरपंच साहेब ज्यावेळेस इलेक्शन होतं 2017 साठी त्यावेळेस रात्री 3 वाजता मला सांगितलं का तुला इलेक्शनला उभं राहायचं. त्यावेळेस आपल्याला चांगली एक व्यक्ती हे चला तुमच्याबरोबर आहे बोललो आणि मी तेव्हा ठरवलं तर तुम्हाला सपोर्ट. पण एक मध्ये प्रश्न आला का माझे म्हणजे जे फॅमिली होती बोलतो मग तुम्ही आता पक्षाच्या बोल त्यांना सांगितलं बोलू पक्षाच्या तोंडी एक ग्राम विकास आघाडी म्हणून एक आपला एक पॅनल तयार केला सरपंचांनी. आम्ही बिंदास त्यांच्याकडं डोळं मिटून विश्वास ठेवला आणि त्याही एक शब्द दिला होता मला तू फक्त हो म्हण तुला मी सदस्य बनवणार आणि ते अक्षरशः केलं. नाही तर माझ्याकडं इलेक्शनला आता कामाची पद्धती कशा गावाच्या विकासासाठी कशा पद्धतीने कामाचा विकास म्हणजे गावाचा विकास म्हणजे जे सरपंच जे संकल्प केला त्याला आम्ही त्यांच्या बरोबरच असतो, त्यांना विरोधच नाही. विरोध म्हणजे कारण तर कामच नाही, कारण चांगलं स्वच्छ काम आहे त्यांचं एकदम. त्याच्यामुळं आम्हाला काय आणि त्याही जी कुठली पण योजना आणली तर आम्हाला ते आवडतो, म्हणजे नवीन वेगवेगळा संकल्प असतो नवीन नवीन, त्यामुळं ते आम्ही त्यांच्या बरोबरच असतो. एवढं बोलून मी आज महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा ज्योती दिलीप पाटील या ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचं सुद्धा मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्योती दिलीप पाटील ग्रामपंचायत सदस्य आहे. ज्या वेळेस निवडणूक झाली 17 साल त्यानंतर पहिला उपक्रम म्हणजे माणदेशीचा, माणदेशीच्या माध्यमातून सरपंचही जे प्रशिक्षण दिले महिलांना त्या प्रशिक्षणाला आज खूप प्रयत्न आहे. एक गट असा आहे का तो दादरला पण स्टॉल लावून आला 3 महिन्यात पण नाही, 20-25 दिवसच होते. सरपंचही सांगितलं, मानदेशीच्या मॅडम
सहकार्य केलं, त्याला पण एवढा प्रतिसाद भेटला तिथं, म्हणजे खूप असं बघायला भेटलं बाहेरचं. जी महिला कधी बाहेर नव्हती गेली ती स्वतः ट्रेनला ट्रेनने जाऊन प्रवास केला, येऊ जाऊन केला. ही सक्षमता आली पाहिजे. ये म्हणजे कसे उत्साह भेटलाय सरपंच आमचे, एवढे एवढे म्हणजे कुठला आपण काम सांगितलं ना, कमाईला ना असं करायचं आहे तसं करायचं आहे. आता मागे तर मशीन सुद्धा शिवणकला शिकल्या म्हणून त्यांना, ज्याला मशीन नाही त्यांना मशीन सुद्धा सरपंच हे दिली. आणि असं सरपंच म्हणजे अठरा बचत गट स्थापन केले. आणि जे चार बचत गट आहेत ते तर एवढे पुढे गेलेत ना का, म्हणजे सरपंच सांगतात असं करायचं लगेच त्याची खूप तयारी करायचीच आपल्याला. आता एक गट तिकडं जाऊन आला आणि मेणबत्तीची मशीन घेतली ती पण चालू आहे. आणि पुढं पण मला वाटतं सरपंचांचं 5 लाखाचं आहे त्या गटाला कर्ज देण्याचा हेतू आहे. आणि पुढं म्हणजे तो गट असंच पुढं जावा, तो एक नाही तर सगळेच जावे असं सरपंचांचा ध्यास आहे. मला वाटतं असं मानदेशीच्या मॅडम पण बोलल्या का पहिला सरपंच असेल का तो महिलांच्यासाठी एवढा उत्साह आहे का माझ्या गावातल्या महिला आहे का, म्हणजे पुरुषाच्या याच्याला न अवलंबता स्वतःने काहीतरी करून करा आणि बाहेर फिरा काय. आता जर म्हणजे ओंकार गट असा आहे त्याला बाहेरून पण फोन येतो काय हे करायचं ते करायचं, पण तो गट पण एवढा उत्साह आहे ना का, म्हणजे 10 महिला आहेत पण करायचं तर करायचं असं तो गट आहे. पण त्याच गटाबरोबर दुसरे गटही पण पुढं जावा अशी माझी तर इच्छा. नमस्कार, मी शिवकरगावचा नागरिक सुरेश सावराम ढवळे. शिवकरगावचे सरपंच अनिल नामदेव ढवळे हे सरल आणि चांगली कामं शिवकरगावची आमच्यासमोर बरीच वर्ष कधी पाहायला भेटली नव्हती. ती ह्या 2 वर्षाच्या आतच गावाचा इतिहास हा चांगल्या पद्धतीने चालू आहे. बस आपल्यासोबत आहे सुरेश भगत, एक तरुण सदस्य म्हणून या ग्रामपंचायतीमध्ये तो कार्यरत आहे. या देशाला तरुणांची गरज आहे कारण आपला देश हा तरुण आहे आणि या तरुणांच्याच हाती पुढे गावाचं आणि देशाचं भविष्य असतं. तर सुरेशला आपण विचारूया की त्याची प्रतिक्रिया काय आहे आणि कशा पद्धतीने या गावाचा गाडा हाकलण्यासाठी ते सहकार्य करत आहेत, काय सांगाल? नमस्कार मित्रांनो, मी सुरेश भगत, ग्रामपंचायत सदस्य शिवकर. सन 2017 या साली निवडणुकीनंतर मला या ग्रामपंचायतीमध्ये येण्याची संधी मिळाली आणि एक युवकांचं नेतृत्व करण्याची संधी देखील मला या ग्रामपंचायतीमध्ये लाभली. आणि राजकारण हा युवकांचा कुठल्याही प्रकारचा विषय नसतो, राजकारण हा फक्त वयोवृद्धांचा विषय असतो अशी जी धारणा इतरत्र पसरलेली होती त्या धारणेमधून एक युवकांचं नेतृत्व या ग्रामपंचायतीमध्ये यावा आणि युवकांची ऊर्जा आणि त्यांचे विचार या ग्रामपंचायतीमध्ये लाभावा ही सरपंचाची सातत्याने हट्ट होता आणि त्या हट्टापोटी मी आज या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहे. सन 2017 पासून ते 2019 पर्यंत या 2 वर्षाच्या शासकीय कालखंडात आपण युवकांसाठी वेगवेगळ्या कार्य केलेले आहेत. त्यामध्ये सातत्याने जे आपले शैक्षणिक पातळीवरचे जे विद्यार्थी आणि ज्याही या गावाचं नाव आज अटकेपार नेलं आहे अशा युवकांचा प्रत्येक 26 जानेवारी असो 15 ऑगस्ट असो यावेळेस आपण त्यांचा सत्कार देखील केलेला आहे. युवकांचे खेळण्याचे मैदाने असो त्याचा विषय देखील आपण सरपंचाच्या माध्यमातून उपोषण देखील करून आपण जागा मिळवण्याचा काम आज या ग्रामपंचायतीद्वारे केलेला आहे. सातत्याने युवकांबद्दल कार्य करत असताना एक आधुनिकतेची आपण ओढ या ग्रामपंचायतीमध्ये लाभली आणि या ग्रामपंचायतीद्वारे आपण आज शिक्षणाचा दर्जा देखील उंचावण्याचा प्रयत्न करतोय. आणि आदरणीय सरपंच आम्हाला नेहमी सांगतात की ज्या वेळेस या गावाचा एक युवा कार्यकर्ता असो युवा नेतृत्व असो पुढे येईल त्यावेळेस गाव हा खऱ्या अर्थाने एक ताकदवान गाव बनेल ही त्यांची सातत्याने आम्हाला समजवत असते.
योगयोगीला योजना याच युवकांच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीमध्ये राबवण्याचं काम सरपंच साहेब करतात आणि त्यांना योग्य ते आपण साथ दिली पाहिजे त्यासाठी आम्ही सातत्याने कार्य करतो। आमचे गावातील जितके युवक आहेत त्या युवकांना एक चांगला मार्गदर्शन शेतीच्या माध्यमातून असो कामाच्या माध्यमातून असो त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून असो अशा वेगवेगळ्या स्तरावर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आणि आज शिवकर गावातील युवक आज आनंद होईल सांगताना की त्यांची एक संकल्पना आहे आणि ह्या संकल्पनेतून एक बौद्ध विहाराचा देखील त्यांनी आज स्थापना केलेली आहे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचं संकल्पना आहे की स्वप्न आहे त्यांचं की IPS IAS ऑफिसर अशा दर्जाचे शैक्षणिक पातळीवरचे आणि शासकीय पातळीवरचे अधिकारी या गावातून जावं आहे त्यांचं स्वप्न आहे। आणि एक गावामध्ये जेव्हा कार्य करताना युवकाची साथ लाभते युवकांची साथ लाभते तेव्हा हा गाव खऱ्या अर्थाने एक युवक गाव म्हणून जन्माला येतो आणि खऱ्या अर्थाने ह्या गावाला एक युवक आणि एक नवी ओळख निर्माण होते। धन्यवाद। ग्रामपंचायतीचे उपसरपंच लक्ष्मण तुपे नमस्कार हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ते त्यांचे जे सिनियर आहेत सरपंच आहेत त्यांना कशा पद्धतीने साथ देतात आणि कशा पद्धतीने काम SSC कडे नेण्यासाठी ते हातभार लावतात काय सांगाल तुला? नमस्कार। श्री लक्ष्मण गडू टुप्पे श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी बोलू इच्छितो। माननीय सरपंच श्री अनिल नामदेव ढवले तसेच त्यांचे सहकारी सदस्य तसेच माननीय सदस्य जेव्हा सरपंच बनले माझं नाव अमित धर्मा पाटील मी शिवकर गावचा एक ग्रामस्थ आहे। मी सरपंचांच्या बरोबर असताना त्यांचं काम ते जे काम करतात ते अतिशय जवळून पाहिलेलं आहे। इतर गावचे सरपंच आणि आपल्या शिवकर गावाला लाभलेले अनिल नामदे डोले यांचं काम बघून खरोखरच मनाला अभिमानास्पद असं होत आहे कारण त्यांची गावासाठी असलेली एक कलकल आणि काम करण्याची पद्धत ही एक खूप छान आहे। सरपंच साहेब गावामध्ये फिरल्यानंतर बऱ्यापैकी विकास झालेला दिसतोय रस्ते आहेत पाण्याची सोय आहे दिवाबत्ती आहे पण अजूनही नाले असतील किंवा काही रस्ते कच्चे आहेत हा जो मेन रस्ता आहे जो गावामध्ये प्रवेश करताना होतो तिथेही त्याची दुरावस्था झालेली आहे तर भविष्यामध्ये जी राहिलेली कामं आहेत ती कशा पद्धतीने पूर्ण करणार आहात काय सांगा? आदरणीय बाळाराम पाटील आमदार आमदारांनी आदर्श योजनेअंतर्गत गावाची निवड केलेली आहे आणि गावाची निवड केलेली असताना सातत्याने त्याचं लक्ष देखील आपल्या गावावरती राहिलेलं आहे। सातत्याने विचारपूस गावाच्या बाबतीत केली जातो रस्त्यांची जी कामं आज जो तुम्ही जी म्हणता गावात आता टोटल 4.5 किलोमीटरचे रस्ते आपल्याला करावेसे वाटतात त्यापैकी काही आपण केले परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो आजची ती जी दुरावस्था तुम्ही पाहिली ही सगळ्या रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे। काही दिवसातच आपण यांचा टेंडर वर्कआउट करणार आहोत टेंडर वर्कआउट झाल्यानंतर ह्या गावातले रस्ते पनवेल महापालिकेला लाजवेल असे रस्ते होतील जी आता रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे। आदरणीय आमदार बाळाराम पाटलांनी हा गाव दत्तक घेतलेला आहे काशीनाथ पाटलांचं लक्ष या गावामध्ये कारण काशीनाथ पाटील राजकीय माझे गुरु आहेत आमदार विवेक पाटलांचं लक्ष आहे हा जो मला लाभलेला राजकीय वारसा आहे या लोकांचा या लोकांच्या सान्निध्यात असल्याबद्दल नवनवीन योजना आहेत रस्त्याच्या बाबतीत मग रस्ते कसे काय करावे आता साधारणतः आम्ही 2 वर्षाचा कालखंड पूर्ण करत येत असताना 1 करोड रुपयाची कामं केली अजून काही जी विकासाची कामं आहेत संपूर्ण गावचे रस्ते आहेत महापालिकेला लाजवेल असे रस्ते या कालखंडामध्ये आम्ही येत्या काही दिवसातच
प्रशासकीय मंजूरी वगैरह मिला टेन्डर प्रोसेस मधे का काम है मग गावत आयमाष्टी वगैरह काल मंत्रालय मंजूर करूँ घबर रस्ते कॉन्क्रीट के मंत्रालय मंजूर करूँ घयत्न अपना चालू है हा निवडणुकी अगोदर शुभारंभ होऊन येत्या दीपावळीपर्यंत कारण पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये काम केली तर पावसाळ्यामध्ये खराब होऊ शकतात असं परंतु पावसाळा संपताच ही काम पूर्ण होते कामाला सुरुवात होऊन काम पूर्ण करू आपण आता शेवटचा प्रश्न खरं म्हणजे तो विचारायलाच हवा आपण सरपंचाचा कार्यकाळ आपला 2 वर्षाचा आहे मग सरपंच होतानाची म्हणजे सरपंच कसे झालात असं मी डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारेन आणि आज सरपंच म्हणून 2 वर्षे काम करत असताना गावाचा गाडा हाकत असताना कमी पैसा हाताशी असताना तुम्ही गावाचा विकास लोकसभेतून विकास कामं करणं ही खोटी एक तारेवरची कसरत आहे कारण ही खुर्ची आहे ही काटेरी खुर्ची समजली जाते एक काम करत असताना लोकसहभाग पहिला तुमच्या बरोबर असला पाहिजे आणि लोकसहभाग जर तुमच्या बरोबर असला तर कोणतीही अडचण तुम्हाला येत मुळात म्हणजे वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर असला पाहिजे वरिष्ठांचा आशीर्वाद म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले ज्या लोकांनी तुमच्या निवडणुकीचा प्रचार केला ज्या लोकांनी तुमच्यासाठी निवडून यावा म्हणून घरोघरी फिरलेले साधारणतः असेल मग रविशेठ भगत असतील या गावात एक मोठा प्रस्त आहे रविशेठ भगतनी आपल्याला या प्रभावात आणलं मी खऱ्या अर्थाने सरपंच पदाची निवडणूक लढवत नव्हतो पण बाईंच्या आग्रहापोटी मला ते मान्य करावं लागलं 2 वाजले आम्हाला रात्री काही ग्रामस्थ बाईंकडे गेले कारण माझी इच्छा होती मी आता 2 वेळा मेंबर झाल्यानंतर मी बाईंच्या भावाला शब्द दिला होता का त्यांना आपल्याला सरपंच करायचं होतं परंतु परिस्थिती अशी झाली का थेट म्हणून सरपंच आता निवडणूक लागल्यानंतर थोडासा एक वेगळा इश्यू क्रिएट होत होता गावात त्यावेळेस बाईंकडे काही गावातली मंडळी गेली का 25-30 कार्यकर्ते बाई पनवेलमध्ये राहतात आणि पनवेलमध्ये बाईंकडे गेल्यानंतर बाईंना त्यांनी सांगितलं का बाईंनी देखील त्यांना विचारलं ना बाईंनी त्यांना सांगितलं उमेदवारांच्या बाबतीत मग त्या बाईंनी त्यांना सांगितलं का अनिल नाहीच बोलतोय मी कारण बाई मला बऱ्याचशा दिवसापासून मागे होते का तुला उमेदवारी बऱ्याच आहे तुला निवडून यायचे तुला राहायचं मी मला जो शब्द होता मी नीलकंठ भगतला जो शब्द दिला होता बाईंना जो शब्द दिला होता का मी आता कारण बाईंनी 2007 मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले म्हणजे आर्थिक मदत देखील जी आहे त्यावेळेस उभारण्याची ती लागतोय ती देखील आपल्याकडे नव्हती परंतु एक कोणतरी मजबूत माणूस आपल्याबरोबर जर असेल तर ही यशाची शिखर आपण गाठतोय त्याचबरोबर पंडुरंग ढवळे असतील नारायण तुपे असतील एकनाथ भगत असतील गावातली जी मंडळी आहे का त्यांचा सातत्याने आपल्याला ज्येष्ठ त्यापैकी आता तुम्हाला सांगतो एक राजकारणाचा कळ असा बदलत गेला आपल्या इथं बोधवाडा आहे आणि बोधवाडा निर्णायक मत ते आपल्याला माहितीच आहे आणि विचारांची मतं येते आणि विचारांची मतं ज्यावेळेस बदलतात त्यावेळेस निश्चित परिवर्तन होत बोधवाड्यातली मग हरिभाऊ कांबळे असतील माजी सरपंच एक 3-4 महिन्यापूर्वी आमची निवडणुकीच्या अगोदर एक चर्चा झाली भेट झाली पंचायत समितीमध्ये काका आता जरा परिवर्तन करा तर ते म्हणजे परिवर्तन करायलाच हवे परिवर्तनाच्याच बाजूने आम्ही आहोत पण मला काही तो विश्वास वाटत नव्हता परंतु हरिभाऊ कांबळे काका माझ्या रथाचा गाडा हाकत होता ते दोघं सख्य भाऊ तुम्हाला परिचित कदाचित असतील हरिभाऊ कांबळे असतील नारायण कांबळे असतील प्रवीण कांबळे असेल अरुण कांबळे असतील मनीषा कांबळे असतील म्हणजे माझी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातली जी मंडळी आहे जी माझे मग आमचे स्वर्गीय सुदाम कानू डॉक्टर यांनी मागच्या निवडणुकीमध्ये खूप आमच्यासाठी अनेकांचा म्हणजे तुमचा जर वरिष्ठांचा जर तुम्हाला आशीर्वाद असेल बालकृष्ण पाटील असेल बबन पाटील असेल आमचा बबन ढवळे असतील आमचे बरेचसे संतोष असेल आमचा म्हणजे असं नावं घ्यायला जर गेले तर तुम्हाला मला वाटत असंख्य नाव गावाचं प्रमुख म्हणून आता काम करताना काय भावना प्रमुख म्हणून काम करत असताना आपल्याला जो हा पद लाभलेला हा गावाचा पद आहे हा काय माझी प्रॉपर्टी नाहीये आणि ही गावाची जी प्रॉपर्टी आहे गावकऱ्यांना समर्पित करता कशी आहे
आणि गावकऱ्यांचा गावाचा उज्ज्वल आपल्याला कसा करता येईल या अनुषंगाने आपण